ब्रेक नंतर बातमी सिंधुदुर्ग मधून। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे पावशी नदीला पूर आला होता। पुराचं पाणी हायवेवर आलंय। दरम्यान पाण्याचा निचरा होण्यास आता सुरुवात झाली असून या ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळते। तर या कुडाळ तालुक्यात गेले 2-3 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदी ही दुथडी भरून वाहते आहे। नानेली गावातील 2 वाड्या पाण्याखाली गेल्या आहेत। दरम्यान पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आल्यामुळे तब्बल 27 गावांचा संपर्क तुटलाय। तर आपत्कालीन बचावासाठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे। तर आपण पाहतोय सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचं सत्र सुद्धा सुरू आहे। आंबोली घाटात सुद्धा पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। तर दरडीची माती थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला। दोन्ही दिशेकडील वाहतूक ही ठप्प झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरडी हटवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। तर या मुसळधार पावसामुळे दरडीचा मोठा भाग कमकुवत झाला असून तो खाली येण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे। त्यामुळे तालुक्यात गेले 2-3 दिवस पावसाची ही संततधार सुरूच आहे। आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना या सुरूच आहेत।